वसईतल्या दोन तरुणांनी घरबसल्या सॅनिटराईज केबिन बनवली आहे. या सॅनिटराईज केबिन मध्ये उभे राहिल्यावर शरीर अवघ्या 3 सेकंदात सर्व बाजूंनी सॅनिटराईज केलं जात आहे. सध्या सॅनिटराईज मशीन पाहायला प्रशासनाचे अनेक लोक या ठिकाणी येत असून सार्वजनिक ठिकाणी तसेच मोठ्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ ही मशीन लावल्यास कार्यालयात किंवा घरात ये जा करणाऱ्यांसाठी ही मशीन फार उपयोगी पडणार आहे. आणि विशेष बाब म्हणजे ही मशीन संपूर्णपणे मेड इन वसई आहे. सध्या कोणत्याही कार्यालयात किंवा मोठ्या इमारतीत गेल्यानंतर ताबडतोब सॅनिटायझर हातावर दिला जातोय. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. मात्र सॅनिटराईजने केवळ हातच स्वच्छ होत आहेत, शरीराच्या इतर भागावरील किंवा कपड्यावरील विषाणू यामुळे नाहीसे होत नाही. यावर पर्याय म्हणून वसईतल्या वालू परिसरात राहणाऱ्या 2 तरुणांनी सॅनिटराईज केबिन बनवली आहे. कुणाल पाटील आणि संदीप घागडे या 2 तरुणांना लॉकडाऊन दरम्यान घरबसल्या ही संकल्पना सुचली आणि त्यांनी सॅनिटराईज केबिन बनवली आहे. माणूस उभा राहू शकतो किमान एवढी उंची या केबिनची आहे. या केबिन मध्ये उभं राहिल्यास शरीराच्या 4 बाजूने सॅनिटराईजचे फवारे स्प्रे प्रमाणे आपल्या अंगावर उडतात आणि अवघ्या 3 सेकंदात आपलं शरीर सॅनिटराईज होऊन स्वच्छ होत आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा 2 पद्धतीने या मशीन्स बनवल्या आहेत. ऑटोमॅटिक मशीन मध्ये केबिनच्या आत प्रवेश केला असता आपोआप सॅनिटराईजचे फवारे अंगावर उडणार आहेत, तर मॅन्युअल मशीन मध्ये आपल्याला स्प्रे करण्यासाठी माणूस ठेवावा लागणार आहे. ही मशीन संपूर्णपणे मेड इन वसई असून घरात वापरता येणारे रॅक आणि अॅक्रोलिकच्या सीट्स वापरून हे मशीन तयार करण्यात आलं आहे. तर ही मशीन चालवण्यासाठी मात्र वीज आवश्यक असणार आहे. हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, महानगरपालिका कार्यालय किंवा मोठ्या इमारतीच्या ठिकाणी लोकांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे, तर अशा ठिकाणी ही मशीन फार उपयुक्त ठरणार आहे. अशा कार्यालयात ही सॅनिटराईज केबिन ठेवल्यास बाहेरून येणाऱ्या व्यक्तीकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. या मशीनचा डेमो सध्या सुरू असून पोलिसांनी तसेच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या मशीनची पाहणी देखील केली आहे. कोरोनाचा प्रसार थांबवायचा असेल तर अशा मशीन्स आवश्यक आहे, कारण केवळ हात सॅनिटाईज करून प्रश्न सुटणार नाही, तर कोरोनाचे विषाणू हे कुठल्याही ठिकाणी असू शकतात. ब्युरो रिपोर्ट, एचपी लाईव्ह न्यूज, वसई. तुम्हाला माहिती आहे आपल्या पूर्ण जगामध्ये आपल्या देशावरती पूर्ण कोरोनासारखं महाभयंकर असं आजार पसरलेला आहे. त्या आजाराला आळा घालण्यासाठी सॅनिटायझर होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मला अभिमान असा वाटतो की आमच्या वसई तालुक्यातील वालिव येथील कुणाल पाटील आणि संदीप यांनी ही सॅनिटायझरिंग मशीन बनवलेली आहे आणि नक्की त्याचा फायदा महानगरपालिका असेल, आरोग्य क्षेत्र असतील किंवा कुठलेही शासकीय संस्था असतील तिथे ह्याचा वापर चांगल्या प्रकारे होईल आणि लोकांसाठी चांगलं होणार आहे. माझं नाव कुणाल पाटील आहे आणि मी वालिवचा रहिवासी आहे. ही जी मशीन ही आहे ही टोटली मेड इन इंडिया, मेड इन वसई बनवलेली आहे. ही आम्ही घरगुती रॅक्सचा वापर करून ही मशीन आम्ही बनवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये घरातील जे रॅक्स असतात त्यांचा आम्ही वापर करून त्याच्यावरती आम्ही जे ॲक्रिलिक शीट आहेत ते वरती लावून आणि याच्यावरती जी पेंटिंगसुद्धा हे केलेले आहेत तेसुद्धा हाताने चित्र वगैरे काढून आम्ही हे बनवण्यात आलेले आहेत की भरपूर लोक इकडचे रहिवासी वगैरे आहेत बरोबर, त्यांच्यासाठी पोलीसवाले किंवा काही हॉस्पिटल वगैरे औषधवाले जे आपले फिरत येत राहतात आपल्यासाठी त्यांचं आयुष्य हे खतरेमध्ये टाकतात, मग त्या लोकांसाठी आम्ही घरात बसून आम्ही इंजिनिअरिंग कंपनी दोघं चालवतात, तर आम्ही बसून आमच्या डोक्यात विचार आला काय काम वगैरे करायचं, आम्ही बसून हे केलं. त्यासाठी आम्हाला पोलिसांनीही सहाय्य केले आणि जयेंद्र पाटील यांनीही आम्हाला मार्गदर्शन करून सहाय्य करून दिले. आता आम्हाला भाईंदरवरूनही ऑर्डर आलेले आहेत, वसईवरून ऑर्डर यायला लागले आहेत, एक पुण्याची पार्टींचे सुद्धा आम्हाला कॉल यायला लागलेले आहेत. ही मशीन पालिकेला काय आव्हान करणार ही मशीन आता आम्ही इथे पोलीस स्टेशनला जाऊ. या मशीनसाठी आम्ही आव्हान करणार की ही आपल्या या सुरक्षिततेसाठी आम्ही वापर केलेले आहेत. याचा ही आपण जितका वापर होत असेल तितका आपण वापर हे कर वापरात आणून या मशीनबद्दल तुम्ही विचारात हे घ्यावे. ही तिन्ही लोकांसाठी आम्ही बनवलेले आहेत, एक जे भाजी मार्केट जे आपले रहिवासी आहे जे अपार्टमेंट्स आणि बिल्डिंग्समध्ये राहतात त्या लोकांसाठीही आम्ही बनवलेली आहेत. हे काही मोठमोठे टॉवर्स बिल्डिंग्स मॉल या लोकांसाठीसुद्धाही आम्ही तयार केलेले आहेत आणि हे आपले जसं IT पार्क वगैरे, क्योंकि देशाची अर्थव्यवस्था ही ठप्प पडण्यात आलेली आहे तर त्यासाठीसुद्धा आमचं हे थोडंसं योगदान आम्ही हे केलेलं आहे आमच्या माध्यमातून.